नमस्कार शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी अनुदानासाठी मिळाले एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांना साठी आनंदाची बातमी ठिंबक अनुदानासाठी मिळाले एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये तर मित्रांनो संपूर्ण माहिती सांगतो हे एकशे कोटी कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मित्रांनो एक छोटीशी विनंती व्हिडिओ शॉट पर्यंत बघा आणि अशा नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला लाईक कमेंट करत जा जेणेकरून तुम्हाला भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळतील राज्यातील मित्रांनो बघा ठळक बाबी सांगतो तुम्हाला राज्यातील सुमारे चौदा हजार शेतकरी ठिंबक अधून दानाच्या प्रतीक्षेत केंद्र व राज्य सरकारकडून ठिबक आंदोलनासाठी एकशे पंच्याहत्तर कोटी एकोणतीस लाख निधी दोन हजार एकोणीस वीस मध्ये केंद्र व राज्य सरकारचा राहिला होता अखर्चित निधी मंजूर निधीतून प्रलंबित शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे वित्त विभागाच्या मानण्यानुसार ठिबक आंदोलनासाठी केंद्र सरकारकडून एकशे पाच पॉईंट सतरा कोटीचा तर सत राज्याकडून सत्तर पॉईंट बारा कोटीचा मिळाला निधी जानेवारी अखेर मागील वर्षी शेतकऱ्यांना मिळणार ठिबकचे अनुदान महाडीबीटीद्वारे वितरित होणार आहे तर मित्रांनो बघा जानेवारी अखेर मागील वर्षीच्या शेतकऱ्यांना मिळणार ठिबकचे अनुदान आणि हे अनुदान तुम्हाला महाडीबीटी द्वारे वितरित होणार अनुदान तर मित्रांनो कोण कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तुम्हाला माहिती सांगतो किती जिल्हे तालुक्यातील शेतकरी या योजनेमध्ये आहे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पती थेम अधिक पीक घटकाची राज्यात अंमलबजावणी केली जाते ह्या घटका अंतर्गत सूक्ष्म आणि पाणी व्यवस्थापनचा पूरक बाबी राबवल्या जातात त्यात केंद्र सरकारकडून साठ टक्के तर राज्य सरकारकडून चाळीस टक्के हिस्सा मिळतो दरम्यान राज्य सरकारने आज शुक्रवारी ठिंबक सिंचनासाठी एकशे पंच्याहत्तर कोटी एकोणतीस लाख रुपये मंजूर केले आता प्रलंबित व नव्या शेतकऱ्यांना ठिंबकाचे अनुदान मार्ग मोकळा झाला आहे तर बघा मित्रांनो केंद्र सरकारकडून साठ टक्के तर राज्य सरकारकडून चाळीस टक्क्यांचा हिस्सा मिळतो दरम्यान राज्य सरकारने आज म्हणजे शुक्रवारी ठिंबक सिंचनासाठी एकशे पंच्याहत्तर कोटी एकोणतीस लाख रुपये मंजूर केले असून आता प्रलंबित व नव्या शेतकऱ्यांना ठिंबकाचे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राज्यातील सुमारे चौदा हजार शेतकरी ठिबक अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे केंद्र व राज्य सरकारकडून थिंबक अनुदानासाठी मिळाले एकशे पंच्याहत्तर कोटी एकोणतीस ,00 लाखाचा निधी दोन हजार एकोणावीस वीसमध्ये मध्ये केंद्र सरकार राज्य सरकारचा पय राहिला होता अखर्चित निधी निधी मंजूर निधीतून प्रलंबित शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे आदेश वित्त विभागाच्या मान्यनुसार ठिंबक अनुदानासाठी केंद्राकडून एकशे पाच पॉईंट सतरा कोटीची तर राज्य सरकारकडून सत्तर पॉईंट बारा कोटीचा मिळाला निधी जानेवारी अखेर मागील वर्षाच्या शेतकऱ्यांना मिळाल ठिबकचे अनुदान महा डीबेटीद्वारे वितरित होणार अनुदान वित्त विभागाचे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रति तेम अधिक पीक घटकाच्या मंजूर तरतुदीच्या पंच्याहत्तर टक्क्याच्या मर्यादित निधी वितरित मंजुरी दिली आहे त्यानुसार वित्त विभागाच्या मान्यतानुसार केंद्र शासनाचा एकशे पाच कोटी तर सतरा लाख रुपये तर राज्य सरकारचा सत्तर कोटी बारा लाखात निधी आता शेतकऱ्यांना ठिबक अनुदानासाठी मिळणार आहे दरम्यान हा निधी अनुदान म्हणून शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे असे आदेश आहेत त्यानंतर उर्वरित निधी दोन हजार वीस शेतकऱ्यांना द्यावे असेही निर्देश देण्यात आले आहे ठिबक अनुदानचे महा डीबीटी पोर्टलद्वारे वितरित करावे आधार संलग्न असलेल्या बँक खात्यात पी ए, प्रना, जमा अशा सूचना देखील राज्य सरकारने संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत तर मित्रांनो बघा राज्य सरकारने ठिमगासाठी अनुदान मंजूर केल्याने दहा ते बारा मैदा महिन्यापासून अनुदानाच्या प्रतिक्षेतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे त्या सोलापूर जिल्ह्यातील एक हजार सातशे साठ तर राज्यातील चौदा हजार अधिक शेतकऱ्यांचा समावेश आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल शेतकरी मित्रांनो लाईक ला ला कमेंट सब्सक्राइब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र